विकासाचे श्रेय कुणीही घ्या, पण मनपा क्षेत्रातील प्रलंबित जी कामे झाली नाहीत आणि निकृष्ट दर्जाची झाली त्या कामाचे पण श्रेय घ्या. नुसत्या विकास कामाच्या गप्पा मारून शहराचा विकास होणार का? पाहूयात सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. सांगली मिरज कुपवाड शहराची महापालिका अस्तित्वात आली आहे, पण विकासाच्या बाबतीत शहर खूप मागे आहे. उलट गैरव्यवहाराचेच आरोप वेळोवेळी झाले आहेत. विकास करा, नुसतं गोड बोलून लोकांची दिशाभूलच होतीय. महापालिकेत सत्ता कुणाचीही असो, ॲडजस्टमेंटचे राजकारण असल्याने निवडणुकीला उभं राहणाऱ्या तरुणांना बळीचा बकरा बनविला जातोय. निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी उमेदवारीचे तिकीट वाटप करताना सोयीचे राजकारण करतात, पण विकासकामात मात्र टक्क्यांच्या बाजार जोरात चालतो हे काही लपून राहिलेले नाही. दबक्या आणि सत्तेवर आलेल्या आधारलेली माहिती मिळाली की महापालिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. महापालिकेच्या स्थापनेपासून झालेला भ्रष्टाचार कधीच विधानसभेत चर्चीला गेलेला नाही. तत्कालीन मिरज नगरपालिकेत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून महापालिका करावी असा जनतेचा सूर होता. भ्रष्टाचार नाहीसा होईल, आयुक्त आपले अधिकार वापरतील असंही सांगण्यात येत होतं, पण झाले उलटेच. आत्तापर्यंतचे आयुक्त अपवाद वगळता सारेच सामील झाले की काय असा प्रश्न पडतो. टक्केवारीमध्ये अडकलेल्या विकासकामांचा बोजवारा उडालाय. इतकी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. विकास कामावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात श्रेयवादाचे राजकारण रंगले. विकास कामं व्हावीत यात दुमत नाही, परंतु त्याचा दर्जा घसरतो त्याचे श्रेय त्यांनी घ्यावे. नाना कृत्या करून मूलभूत सुविधा देताना त्यात खाबुगिरी वाढली आहे. कोणत्याही निवडणुकीत माल लगाव माल कमाव ही वृत्ती वाढलेली आहे. अधिकारीशाहीच्या बेबंद कारभाराला वेसण घालणारे लोकप्रतिनिधी असल्यास कामात पारदर्शकता येते. लोकप्रतिनिधी चोख नसले की अधिकाऱ्यांचे फावते. कुठेही खातरजमा न करता निधी खर्च केला जातो. लोकांनी आवाज काढला की दखल घेतल्याचे नाटक करायचे हे अनेक वर्ष सुरू आहे. हा होता सी न्यूजचे प्रतिनिधी नजीर बारगीर यांचा स्पेशल रिपोर्ट.